या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे परीक्षांबद्दलची. नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कोर्टात आता लोकांनी धाव घेतली, विद्यार्थ्यांनी धाव घेतली आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आज सकाळी 8:30 वाजताच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तसंच भंडाऱ्यामध्ये सुद्धा पूरस्थिती आहे. आणि याच पार्श्वभूमीवर या पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे, कारण या भागातली विद्यार्थीसुद्धा नीट आणि जेईईची परीक्षा देत आहेत. ही परीक्षा आजपासूनच टप्प्याटप्प्यानं सुरू होती आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते. प्रशांत, काय अधिक माहिती आहे याबद्दल? पूरग्रस्त परिस्थितीतील विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकलावी याबाबत नागपूर उच्च न्यायालयात आज सकाळी 8:30 वाजता सुनावणी आहे. भंडारा गोंदियामध्ये पूरस्थितीमुळे नीट आणि जेईईचे विद्यार्थी परीक्षेला येण्यास ग्रामीण भागातून अडचण होत आहे. त्यासाठी आणि तशीच परिस्थिती नागपूर जिल्ह्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्येही आहे. विद्यार्थी परीक्षेला येऊ शकणार नाही असा मेल न्यायालयाला करण्यात आला आहे आणि त्यावरच आज तातडीची सुनावणी आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. तातडीची सुनावणी होणार आहे, सकाळी 8:30 वाजताच या प्रकरणी सुनावणी होणार आहे, कारण आजपासूनच या परीक्षा सुरू होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता जी आणि नीटच्या परीक्षा ठरलेल्या वेळेवरच होतील आणि त्यानुसार या परीक्षा होणार आहेत, पण पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांनी मात्र कोर्टात धाव घेतली आहे. जवळपास 24 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी जेईई आणि नीट परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि त्यांनी नोंदणी केलेली आहे. जेईईसाठी 8,58,000 तर नीटसाठी 15,97,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वेळेला आत्तापर्यंत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेला विरोधसुद्धा करण्यात आत्ता ही परीक्षा घ्यायला विरोध करण्यात आला होता, पण सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवल्यामुळे ही परीक्षा नियोजित वेळेत पार पडणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतल्या विद्यार्थ्यांना पश्चिम आणि मध्य रेल्वेनं परीक्षेसाठी लोकलमधून प्रवास करायला परवानगी दिली आहे. मुझे खुशी है कि 7,77,465 से भी अधिक बच्चों ने अपना कार्ड को डाउनलोड कर दिया है. तैयारी के साथ सभी छात्र अपनी इस परीक्षा के लिए तैयार हैं. हम आपको शुभकामना देना चाहते हैं. मैंने सभी देश के लगभग आदरणीय मुख्यमंत्रीगण से अपील की है, बातचीत की है, टेलीफोन पर बातचीत की है और अपील भी की है कि वो अपने राज्य में, जिस राज्य में आप परीक्षा दे रहे हैं, जिस राज्य के आप निवासी हैं, वो राज्य आपको पूरी तरीके से मदद करेगा, सहयोग करेगा. और जो SOP की जो गाइडलाइन यहाँ से जारी हुई हैं, जो स्वास्थ्य मंत्रालय, शिक्षा मंत्रालय और गृह मंत्रालय ने मिल करके जो दिशा निर्देश जारी किए हैं, वह आपको सुरक्षा की दृष्टि से आप उसका भी पालन करेंगे, ऐसा मेरा विश्वास है. तर अंतिम वर्ष